विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहिले उजड़ होऊन उजड़ी राहिले विठ्ठला माया बापा उजड़ी राहिले उजड़ होऊन निवृत्ति सोपान मुक्ता बाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई 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 इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी विठ्ठला त्यांचे फॉलोअर 3 लाख आहेत पा याच्यासाठी टाळ्या वाजवा पाहता रूप पाहता रूप
Oh,
शाळेच्या गेटवरती आले सासवाने ना, हा सासवाने त्यांना प्रथा असते दूध पाजायसाठी जायचं आणि शेवंतीसाठी तिथे सर्व नवरदेव आले आणि हे त्या मावशी इकडे काय पटपट लावली मावशी आता एक आवाज नाही आला पाहिजे बाळूमामाची शपथ आहे तुम्हाला ज्या आपल्या अत्यंत लहान गावामध्ये इतका चांगला योग आपल्या अत्यंत लहान गावामध्ये बरं का घडून आणणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची
आणि खऱ्या अर्थाने अत्यंत असं वाटते कुटुंबातले पैसे वाचणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. एका बाजूने पैशासाठीच आपले गरीब लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत, म्हणून त्यांना त्याच्यातून वाचवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही करताय. एखाद्या शहराला लाजवेल, बरं का, एखाद्या शहराला लाजवेल इतका सुंदर आणि रेखीव उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवताय, म्हणून मी आपल्या कार्यकर्त्या मंडळीला मनापासून आणि मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. खरं म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे सप्ताची सांगत आहे. आज आपल्या सप्ताची सांगत आहे आणि कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे ना, तो जगद्गुरू जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय एका सखीचा, एका गौडणीचा, एका भक्ताचा अनुभव प्रतिपादन करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. अंगवळी मला असं वाटते हे वारकरी संप्रदायाची घटना आहे. वारकरी संप्रदायाची जी घटना आहे ना, ती भेदाची घटना नाही, ती समन्वयाची घटना आहे. समन्वयाची घटना आहे. सगळ्यांनी यावं आणि शुद्ध होऊन जावं असे आमचे चोखोबा म्हणताय. सगळ्यांनी यावं आणि गंगेमध्ये मिळावं असे आमचे ज्ञानोबाराय म्हणतायत. सगळ्यांनी यावं, ज्ञानोबारायांची सुद्धा परीक्षा घेण्याचा अधिकार गोरोबा काकांना असावा, हा आमचा समन्वय आहे. नामदेव महाराजांना सूचना देण्याचं काम चोखोबारायच्या आस्तीने करावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून मला असं वाटतंय हे परंपरेतला समन्वय आहे. हा फक्त तुम्हाला वारकरी संप्रदायातच दिसू शकतो आणि मग वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. सर्वश्रेष्ठ संप्रदाय. या देशाची अखंडता आणि एकात्मता टिकावी असं वाटत असेल ना, तर त्यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला पाहिजे. या देशाची अखंडता आणि एकात्मता तुम्हाला पाहिजे असेल ना, तुम्ही आमच्या ज्ञानोबारायच्या आणि तुकोबारायच्या सोहळ्यामध्ये येऊन पहा. तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जात कोणीच विचारणार नाही, त्या फक्त वारकरी म्हणून तुमचं लोक दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि हा समन्वय, हा समन्वय फक्त आणि फक्त या देशामध्ये, या जगामध्ये जो साधला गेला तो खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाने साधलेला आहे. म्हणून वारकरी संप्रदाय समन्वयाचा संप्रदाय. मी महिलांसाठी सांगेल, घरामध्ये जर समन्वय असेल तर ते घर गरीब असलं तरी सुद्धा तिथलं समाधान जाणार नाही. घरामध्ये जर समन्वय नसेल तर ते घर श्रीमंत असलं तरी सुद्धा त्या घरामध्ये समाधान भेटणार नाही. अरे समन्वय घरामध्ये जर महत्त्वाचा असेल, म्हणजे तुमच्या सासूसुनाचं जर पटत नसेल, तुम्हाला आनंद वाटेल ना, बाई बरं झालं बाई माझी सून आहे ना, माझ्याशी रोज भांडते, खूप चांगलं वाटते बाई, माझी सासू आहे ना, रोज मला शिव्या देते, मला खूप चांगलं वाटते, असंच म्हणताय ना तुम्ही. अरे सासूसुना ज्यावेळेला जवळजवळ ताटामध्ये जेवण करतायत, म्हणजे एकाच ताटामध्ये रोज जेवण करतायत ना, त्यावेळेला तुमचा मुलगा आणि तुमचा मालक तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा, प्रसन्न झाल्याशिवाय. म्हणून सासूने आणि सुनेने एका ताटामध्ये जेवावं अशी जर घरातल्या प्रमुख माणसाची इच्छा असेल आणि तुम्ही जर ती इच्छा पूर्ण करत असाल, तर मला असं वाटते त्या घरातलं समाधान कोणी नेणार नाही. एका बाजूने सासूने, एका बाजूने सून जर असेल, तर मला असं वाटते तुम्ही तुमच्या मालकाला आणि तुमच्या मुलाला त्रस्त केल्याशिवाय राहणार नाही. तुमचा मुलगा, तुमचा मालक घरामध्ये त्रस्त होऊ नये असं जर वाटत असेल, अरे काबाड कष्ट करून येत असतो दादा, दुकानवरून कुठंतरी शेतीतून काम करून येत असतो दादा, कुठंतरी सप्ताह झाल्यानंतर बिचारा घरी जात असतो, आणि तिथं गेल्यानंतर जर तुम्ही सारखे त्याच्यासमोर भांडणं करत असाल, तर मला असं वाटते बाहेरून आलेला तुमचा मुलगा तुमच्यावर समाधानी राहणार नाही, समाधान राहणार नाही. म्हणून घरातल्या मालकाने समाधानी असावं, घरातल्या मुलाने समाधानी असावं असं वाटत असेल, तर तुमच्या घरात समन्वय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असेल, अत्यंत महत्त्वाचा असेल. महिलांना सांगेल मी, तुम्हाला विचारतो मी बरं, म्हणजे तुम्ही मला ऐकलं पाहिजे, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला कौसल्या होण्याची इच्छा आहे का कैकेयी होण्याची इच्छा आहे? हां कैकेयी ना. तुमची इच्छा कौसल्या होण्याची आहे का कैकेयी होण्याची आहे? समजा जर तुम्हाला कोणाला कैकेयी म्हटलं तर फार मस्त वाटेल ना, वा महाराजने मस्त स्तुती केली आपली असं वाटेल ना तुम्हाला. तुम्हाला जर कौसल्या होण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरातलं रक्त तोडू नका,
तुम्हाला जर कौशल्य होण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरातलं रक्त तोडू नका, आणि घरातलं रक्त जर तुम्ही तोडत असाल तर त्या घरातली तुम्ही कौशल्या नाही काही काही झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. काही काही झाल्याशिवाय रक्त तोडताय कशाला? समन्वय सांगतो, भावापासून भावाला तोडू नका, भावापासून भावाला तोडू नका, आई वडिलापासून मुलाला तोडू नका. आई वडिलापासून मुलं ज्यावेळेला तुटतायत ना त्यावेळेला आई वडिलाला काय दुःख होते तुम्हाला आई वडील झाल्याशिवाय कळणार नाही, लक्षात ठेवा. आई वडिलापासून ज्यावेळेला कुणीतरी आपल्या मुलाला तोडतंय, शहरामध्ये घेऊन जाते, लवकर येऊ देत नाही, आईशी बोलू देत नाही, अर्थात मदत करू देत नाही, अशा वेळेला आई वडिलाला जे दुःख होते हवेसारखे निघून जातील. 5-25 वर्षानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. मला कीर्तन तर करायचंच आहे पण मला हा समन्वय सांगायचा आहे, लक्षात ठेवा. काय झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो. एका सुनीने आपल्या सासूची व्यवस्था गोठ्यात केली. आता बडबड ह्याच करत होता म्हणून यांच्यासाठी सांगितलं पाहिजे ना. आणि गोठ्यात केली, गोठ्यात एक खाट तिला झोपायला दिली, एक गोधडी त्याच्यावर टाकायला दिली, एक टाकायला गोधडी दिली, एक खापर थुकायला दिलं, एक चांदीचं ताट जेवायला दिलं, चांदीचंच ना, जलमरचं ताट जेवायला दिलं, एक असा जलमरचा लोटा पाणी प्यायला दिला, आणि बस सांगितलं सासूबाई घरात यायचं नाही, अशिक्षित आहात तुम्ही, तुमची शरम लागते आम्हाला, सुशिक्षित आहोत आम्ही, श्रीमंताच्या लेखी आहोत आम्ही, तुमचा हात पाणी तुमच्या हातात दिल्यानंतर हात हालतायत तुमचे, प्याले खाली पडतायत तुमच्या हातातले, बशीसुद्धा बरोबर धरता येत नाही तुम्हाला, चहासुद्धा व्यवस्थित पिता येत नाही तुम्हाला, कोणी जर पाहुणे आले तर आम्हाला शरम लागते तुमची. आता गोठ्यामध्ये राहायचं, इथं राहायचं नाही तुम्ही, गोठ्यात राहायचं आहे, माहीत आहे घर तुमचंच आहे पण आता आम्ही मालकीन आहोत. जास्त सासूने जगायचं नसते, जगायचं असेल तर आता गोठ्यात राहावं लागेल. सासूची व्यवस्था गोठ्यात केली, ते ऐका बरं, ऐका. सासूची व्यवस्था गोठ्यामध्ये केली आणि बघा, एक दिवस ती सासू त्या गोठ्यामध्येच गेली, गेली म्हणजे वर गेली. वर गेल्यानंतर त्या मुलाने तिची व्यवस्था केली, आणि याचा जो मुलगा होता, म्हणजे या सुनीचा जो मुलगा होता, त्यांनी काय केलं माहीत आहे, ती गोधडी घेतली, त्या गोधडीची अशी वडकटी तयार केली, ते खापर घेतलं, ते ताट घेतलं, तो तांब्या घेतला, आणि काचाची अलमारी होती घरामध्ये एक, त्या काचाच्या अलमारीमध्ये त्याने हे सगळं ठेवून दिलं. आणि हे ठेवल्यानंतर मग एक दिवस बापाचं लक्ष त्याच्याकडे गेलं, आणि बापाने नाही नाही आईचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आईने विचारलं, काय रे कोणी ठेवलं आपल्या घरामध्ये हे? मामीच ठेवलं. कशासाठी ठेवलं? हा मा तसंच ठेवलं, मूर्खा, हे गोधडी त्या म्हातारीची, हे इतकी मळलेली गोधडी, हे खापर, हे ताट, हा लोटा, हे आपल्या घरात याचं काय काम आहे? आता मूर्ख कुठला काचाच्या अलमारी ठेवलं आहे मोठं, एवढ्या चांगल्या घरामध्ये शोभते का आता हे? आपल्या घरामध्ये आता याचं काय काम आहे? असं म्हटल्यानंतर पोराने उत्तर दिलं, मा तुझं काम जरी याचं संपलेलं असलं तरी एक दिवस मला या सगळ्या गोष्टीचं काम पडणार आहे, तू म्हातारी होणारच आहेस ना पुढे, हे सगळं आणावं लागेल ना मला, राहू दे ना तुझ्यासाठी. उपजले मेले ऐसे ती, उपजले मेले ऐसे ती, ऐसे ती उपजले मेले ऐसे ती ती, केले कर्म झाले रक्त तोडू नका, रक्त जोडा. काही दिवस त्रास होईल तुम्हाला, नंतरचे दिवस सगळे तुमचे असतील. मी तर माझ्या या ठिकाणी आलेल्या लेकीला सुद्धा विनंती करेल, 11 लग्न आहेत आता, तुमच्यासोबत मला रामायण द्यायचं आहे. तुम्ही सासरी जाताना महाभारत घेऊन जाऊ नका, रामायण घेऊन जा, रामायण घेऊन जा. महाभारत तोडायला शिकवते, रामायण जोडायला शिकवते. तुमची माँ एखाद्या वेळेला तुमच्यासोबत महाभारत देईल, फोन करून विचारेल, बाई जेवली का तू? अजून कशी नाही जेवली, तुझे इतके भांडे कसे काय राहिले, तुझ्या सासूला दे ना काही भांडे घासायला, असं म्हणेल. हे मोबाईल देणं म्हणजे महाभारतच सोबत देणं आहे, लक्षात ठेवा. ही जात फार विचित्र असते, फोनवर मुलीला बिघडवते, लक्षात ठेवा. आणि म्हणून महाभारत सोबत देऊ नका,
रामायण सोबत द्या, रामायण जोडायचं शिकवेल, महाभारत तोडायचं शिकवेल. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने घरातला समन्वय जर महत्त्वाचा असेल माझ्या राजांनो, तर सांप्रदायातला सुद्धा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. घर टिकून राहावं असं वाटत असेल तर घरातला समन्वय महत्त्वाचा आहे. आणि आपला वारकरी संप्रदाय टिकून राहावा असं वाटत असेल तर वारकरी संप्रदायातला समन्वय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, की ज्या समन्वयाचं दर्शन मला या ठिकाणी आज होत आहे, या ठिकाणी आज होत आहे. हा समन्वय महत्त्वाचा आहे. हा, आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा समन्वयाचा संप्रदाय. यारे यारे लहान थोर यारी भलते यारे यारे लहान थोर यारी भलते मीराबाई राजपूत घराण्यातले आहेत. आमच्या जेनाबाई एका शेतकरी घराण्यातले आहेत. असू द्या. आमच्या अहिल्याबाई एका वेगळ्या घराण्यातले आहेत. काम बघा ना यांचं. अहिल्याबाई नसत्या तर आपल्याला उज्जैनचं दर्शन झालं नसतं. अहिल्याबाई नसत्या तर इंदूर कसं आहे आपल्याला समजलं नसतं. काय शेतकऱ्याची पोरगी, एक खेड्यातली पोरगी, चोंडी गाव, हिचं माहेर चोंडी, चोंडी कर्जतजवळ आहे, आम्ही जाऊन आलो होतो. एका 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 शेतकऱ्याची पोरगी दादा, काय गुण पाहिले त्या माणसाने या पोरीमध्ये. सून करून घेतली आणि या पोरीने एवढी क्रांती केली, एवढी क्रांती केली, एवढी क्रांती केली की मला असं वाटते महिला या क्षेत्रामध्ये या तीन शतकामध्ये एवढी क्रांती कोणी केली नाही तेवढी अहिल्याबाई होळकरने केली. लक्षात ठेवा, तीन शतकामध्ये नवीन मंदिरं बांधल्यापेक्षा जीर्ण मंदिराचा उद्धार अहिल्याबाईने केला. आणि अहिल्याबाईने जी मंदिरं बांधलीत, आज जगद्गुरु तुकोबारायांच्या मंदिराचा जो परकोट दिसतो ना, हे अहिल्याबाईचं दर्शन आहे. ज्ञानोबारायच्या मंदिराचा जो परकोट दिसतो ना, हे सुद्धा अहिल्याबाईचं दर्शन आहे, हे सुद्धा अहिल्याबाईचं दर्शन आहे. आणि ज्ञानोबा तुकोबारायांच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार किंवा परकोट समोरचा मंडप सुद्धा अहिल्याबाईचं दर्शन आहे. लक्षात ठेवा, मी विचारलंय, अहिल्याबाईचं दर्शन आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना एक विनामंडप असावा, माझ्या ज्ञानोबारायांना एक विनामंडप असावा असा विचार त्या काळामध्ये जर अहिल्याबाईने केला असेल आणि अहिल्याबाईने जर मंदिराचा जीर्णोद्धार केला असेल तर मला असं वाटते आपण अहिल्याबाईचे आहोत. मी सुद्धा अहिल्याबाईचं आहे. मी सुद्धा मंदिर जीर्णोद्धाराचाच विचार करतोय. आजपर्यंत 250 मंदिराचा जीर्णोद्धार खऱ्या अर्थाने सातपुड्यामध्ये आणि आमच्या भागामध्ये झाला आहे. याचा अर्थ असा आहे की मला असं वाटते हा समन्वय आहे, हा फक्त वारकरी संप्रदायात आहे, समन्वय आहे. आणि म्हणून मी सांगेल आपल्याला, असू द्या दादा मला अभंगाकडे जायचं आहे, असू द्या. प्रदेश वेगळा असेल, असू द्या. प्रदेश वेगळा असेल, जात वेगळी असेल, जात वेगळी असेल, भाषासुद्धा वेगळी असेल, पण साधूचे तत्व मात्र कधी वेगळे नसतात. तर्को प्रतिष्ठो श्रुतियो विभिन्न नासो मुनिम्यस्य मतन्न भिन्नम धर्मस्य तत्वं निहतं गुहाय महाजनो येन गतस्य पंथा. ही माणसं जी आहेत ना, जातीने जी माणसं एकत्रित येत आहेत ना, ती माणसं कधीतरी वापस जात असतात. आणि तत्वाने जी माणसं एकत्रित येत असतात ना, ती माणसं खऱ्या अर्थाने तत्व त्यांना जोडून ठेवत असते. आपल्याला जे एकत्र यायचं आहे माझ्या राजांनो,
ते तत्वाने एकत्र यायचंय. मीराबाईचं जे तत्व आहे, जनाबाईचं जे तत्व आहे, अहिल्यादेवीचं जे तत्व आहे, यांचे सगळ्यांचे तत्व जर एक असतील तर मला असं वाटतं आपल्याला भिन्न भिन्न तत्व मांडण्याचा का अधिकार आहे. म्हणून तत्वाने एकत्रित आलेला हा हा सगळा साधू समुदाय आहे. आणि खऱ्या अर्थाने असेल, प्रदेश वेगळा असेल, खरं म्हणजे भाषाही वेगळी असेल. आपण जाणकार आहात, माझी ही सगळी गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं खरं म्हणजे माझी अत्यंत आवडते हे माणसं आहेत महाराज सगळे आवडते आहेत. खरं म्हणजे इतके चांगले गायक, इतके चांगले पकवादी तुमच्या खेड्यागावाला भेटावेत हे मला वाटतं कोणीतरी यांना बरोबर आणणार आहे कोणीतरी. म्हणूनच ही सगळी मंडळी या ठिकाणी आलीत. आपण सगळेजण आहात, भाषा भिन्न असू शकते. तुम्ही बघा, चला पंजाबची भाषा ऐका. वाहे गुरु 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 वाहे गुरु. आ गए बाबा जी थारे नाम देखो खारी, आ गए बाबा जी थारे नाम देखो खारी, नाम देखो खारी थारे नाम देखो खारी, नाम देखो खारी थारी नाम देखो खारी, नाम देखो खारी थारी नाम देखो खारी. वाहे गुरु 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 वाहे गुरु. पंजाब राजस्थान मध्ये चालायचं का? धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी ओ धरती धोरारी. आको सुरजा को शरमाए पर देवन मन में आए, जस मारी मन गाए धरती धोरारी ओ धरती धोरारी. भाषा वेगळी असू शकते. तुम्हाला कर्नाटकमध्ये चालायचं का? लाडूबा गोविंदा लाडूबा निर्वाणे आद, अडचाल्लो पड चाललो शिर कोड्यान फोडो, मारी कन्हैया मारी कन्हैया पाणी केळ्यान घेऊ. केरळमध्ये चालायचं का? अरे हो, तो मना भिंती किती होता ना केरळ लगेच आणतो. केरळ पावगा दाताला तू नंदाचा झिलो, पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका कपडा दियान म्या हिवान मेलो, घे माझे कोय तो बाका पाया पडलो. एमपी मध्ये चालायचं. देख रे कन्हैया मै इज्जत की बडी, चरण पकडोगी मैया कुतो जुडी, मेरी सारी दे ओ मेरी सारी दे, ले मेरी दुल्लडी ले मेरी दुल्लडी ले मेरी दुल्लडी. गुजरात मध्ये चालायचं का? गुजरात मध्ये चहा घ्यायला चहा घ्यायला चालायचं ना? गुजरातला चहा चांगला असतो म्हणतात नाही. जोरे माधवजी मैं शरण थई, तन काका कई पे जोरे माधव जी. भाषा भिन्न है. केरळ मधली भाषा भिन्न है, कर्नाटक मधली भाषा भिन्न है, गुजरात मधली भाषा भिन्न है, राजस्थान मधली भाषा भिन्न है, महाराष्ट्रातली भाषा भिन्न है. प्रत्येक भिन्न भिन्न जातीचे भिन्न भिन्न भाषेचे आमचे साधू है. जोरे माधव जी मैं शरण थई, तन काका कृपे बाप दयालु तोई, मारी सारी आपो मारी सारी आपो, हातने ले कंकने गौडनी थकविल्या थकविल्या थकविल्या
एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने, एक मराठी एक कानडिया एक कोकणी एक मुसलमानी एक गुजरणी ऐशा पाच जणी थकविला थोडं थकविला 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 एक संगतीने थकविला एक भाषा भिन्न असू शकते. काय करतात त्या भाषेला तत्व एक असतील तर. आमचा एखादा साधू अमेरिकेमध्ये सुद्धा असू शकतो आणि त्याची भाषा वेगळी असू शकते. चालायचं का हो बिन तिकीट म्हटल्यावर काय. आय डोंट नो हाऊ डू प्रेम अभंग आहे बरं का. राम भक्त प्रेम प्लीज कम नियर अर्ली इन माय हाऊस टू स्टे I don't know how to pray. Hare Rama, Hare Rama, Rama Rama. भाषा भिन्न भिन्न असू शकते. तशा नद्या अनेक असाव्यात, अनेक नद्या वाहत वाहत समुद्राकडे जाव्यात. संस्कृतरूपी समुद्रामध्ये त्याचं विलीन असावं. संस्कृतरूपी समुद्रापासूनच ह्या नद्या तयार झाल्यात आणि त्यांचं जाणंसुद्धा तिकडेच आहेत. म्हणून आपल्या प्रत्येक प्रदेशाची भाषा जरी भिन्न असली तरी मला असं वाटते साधूचे तत्व मात्र एक आहेत असं म्हणता येत ना. सुरकी नदिया बहते सागर मिले बरसे हलके हलके मिले सुर मेरा तुम्हारा माझ्या राजांनो मी आपल्याला मनापासून सांगतो आपण तत्वाने एकत्र आहोत. आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकत्र आलात आणि वारकरी संप्रदायाला आपण खऱ्या अर्थाने हे तत्व आपण स्वीकारलेत म्हणून मी आपल्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन करतो. आपला देश एक आहे तो अखंड असला पाहिजे. त्याची एकात्मता टिकून राहिली पाहिजे. भाषा असू द्या विविधता असू द्या संस्कृतीमध्ये विविधता असू द्या पण आपले तत्व एक असले पाहिजेत. आपण भगवतप्रेमी असलं पाहिजे. आपण धर्मप्रेमी असलं पाहिजे आणि आपण देशप्रेमीसुद्धा असलं पाहिजे. देशप्रेमी असलं पाहिजे. अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्याला अहिल्यादेवीचा. अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या बाबांचा. अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या जगद्गुरू तुकोबाराईंचा. अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या नामदेव महाराजांचा कारण धर्मप्रेमी आहेत म्हणून. तसं अभिमान असला पाहिजे आपल्याला भगतसिंगाचा. अभिमान असला पाहिजे आपल्याला सुभाषबाबूंचा. अभिमान असला पाहिजे आपल्याला खऱ्या अर्थाने लोकमान्यांचा. अभिमान असला पाहिजे आपल्याला सावरकरांचा कारण देशप्रेमी आहेत म्हणून देशप्रेमी आहेत म्हणून. देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर आपण प्रेम केलंच पाहिजे दादा. पोटावर प्रेम करणारी माणसं या देशाचं संरक्षण करण्यासाठी असमर्थ ठरतायत. त्याची उदाहरणं आपण 70 वर्षापासून पाहतोय. पण देशावर प्रेम करणारी माणसं आपल्या पोटाचाच काय पण आपल्या शिराचा सुद्धा विचार करत नसतात. तेच खरे धर्मप्रेमी आणि देशप्रेमी असतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने इथं शहीदांसाठी या गावचा सुद्धा शहीद आहे. मला त्याची आठवण करावी लागेल की जो देशावर प्रेम करतो त्याच्यावर सगळ्या तरुणाचं ना या मातीचं प्रेम असलं पाहिजे. अरे असलं पाहिजे. मी तर असं म्हणेल प्रत्येकाने देशप्रेम केलं पाहिजे. महाराज जी माती तुम्हाला चालण्यासाठी आधार देते, जी माती तुम्हाला बसण्यासाठी आधार देते, जी माती तुम्हाला कीर्तन करण्यासाठी आधार देते त्या मातीवर प्रत्येक रक्ताच्या थेंबाने प्रेम केलं पाहिजे. आणि किती केलं पाहिजे. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी
क्या लोग ते ओ दीवाने, क्या लोग ते वो अभिमानी, वो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, हाथों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। एखाद्या आईचा मुलगा ज्यावेळेला निघून जातो, एखाद्या सौभाग्यवतीच्या कपाळाचं ज्यावेळेला कुंकू पुसल्या जाते ना, त्याच वेळेला समजते शहीद होणं किती कठीण असते म्हणून। लहान लहान मुलं असतात, घरी पप्पाची वाट पाहत असतात आणि पप्पाचं प्रेत ज्यावेळेला त्यांना दिसते कळत नसतं, पण आई माय रडते म्हणून ते सुद्धा दाहे मोकळून रडत असतात। म्हणून माझ्या दादांनो, मला संकल्पित वेळामध्ये थांबायचं आहे। देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर आपण जीव ओतून प्रेम केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबालासुद्धा आपण सांभाळलं पाहिजे। म्हणून विषय असा आहे की देशावरचं प्रेम कमी होता कामा नये, कारण आपण अनेक दिवस पारतंत्र्यात राहणारी माणसं आहोत, आता आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे। जयो स्तुते, जयो स्तुते श्री महामंगले शिवस्पदे शुभदे, स्वतंत्रतो भगवते त्वां यशो युता वंदे यशो। आज शिव जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, वाटते 300 शिवजयंती आहे, मला माहीत नाही, वाटते 82-85 शिवजयंती असेल। अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला आहे। आपण तसे भाग्यवान आहोत, आपण जवळच आहोत, खरं म्हणजे महाराजांची कूस विदर्भातली होती, नाही का? महाराजांची कूस विदर्भातली होती। महाराजांचा जन्म वराडातला होता, महाराजांनी तलवार कराडमध्ये चालवली, इतक्या लांबचा प्रवास महाराजांनी केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। माझ्या राजांनो ऐका, ज्या माणसाला मोठं व्हायचं असते ना, त्या माणसाचे संकटंसुद्धा फार मोठे असतात, संकटंसुद्धा फार मोठे असतात। मला सांगू, माणसाला फक्त सुखच मोठं करत नाही रे, माणसाला संकट मोठं करत असतात। आणि म्हणून संकटाची पर्वा न करता जी माणसं पुढे जात आहेत ना, ते फक्त शिपाई राहत नाहीत तर ते छत्रपती होत आहेत। संकटाला जी घाबरत असतील ना माणसं, त्यांनी चालायचंच नाही। ज्याला आपली मंजिल गाठायची असेल, त्यांनी संकटाला कधी घाबरायचं नाही। जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। धर्मासाठी माळ तुमच्या हातात असेल तर लोक तुमची पूजा करतील, आणि देशासाठी तलवार तुमच्या हातात असली तरी सुद्धा लोक तुमची पूजा करतील। तलवारीच्या माणसाची आज पूजा होते, ही तलवार जर स्वार्थासाठी असती ती तलवारीची पूजाच झाली नसती, ही तलवार स्वार्थासाठी नाही, ही तलवार देशासाठी आणि मातीसाठी आहे, लक्षात ठेवा। म्हणून आज तलवारीची सुद्धा पूजा होत आहे। छत्रपती म्हटलं की तो घोडा आणि तलवार आपल्यासमोर उभी राहते। संकल्पित वेळामध्ये मला थांबायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मी तारखेसहित तुम्हाला सांगेल, तेवढा वेळ आपल्याजवळ नाही। 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस होता। महाराजांना पन्नाडगड सोडणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती। सिद्धिजोहरने वेढा मारला होता 42,000 सैन्यानिशी, वेढा मारून सिद्धिजोहर तिथं बसला होता। एक एक दिवस निघत होता, 6 महिने निघून गेले होते। महाराजांना गड सोडणं अत्यंत महत्त्वाचा होता। महाराजांनी तारीख निवडली 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस। बाजीप्रभूवर सगळी जबाबदारी दिली। बाजीप्रभूने 2 पालख्या तयार केल्या। एका पालखीमध्ये महाराज बसले, एक पालखी रिकामी पाठीमागून चालत होती, वेळा जवळजवळ येत होता। 50 पावलावर, 25 पावलावर, 10 पावलावर, 5 पावलावर वेळा आला होता। वेळ्यामध्ये पाऊल पडलं होतं मावड्यांचं, वरून धोधो पाऊस पडत होता, तरीसुद्धा मावड्यांच्या अंगातून घाम निघत होता। महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती, विशालगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावड्यांची होती।
एका जाडीतून डोळे चमकले वाघाचे नाहीत, माणसाचेच आहेत. जाडीतून चमकतात त्या अर्थी गुप्तचर असले पाहिजेत. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवानावी नावाचा एक मावळा त्याच्यामध्ये बसला. महाराजांना घेऊन आड मार्गाने मावळे पडत होते. गजापूर नावाचं गाव लागलं, तिथे खिंड लागली. बाजीप्रभूंनी महाराजांची पालखी खाली टिकवली आणि बाजीप्रभूंनी महाराजांना मुजरा केला. तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. बाजीप्रभू म्हटले होते की लाख मरावे महाराज, लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. जोपर्यंत तुम्ही विशालगडावर पोचत होणार नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल, पण तुमच्या पाठीमागे काही शत्रूला येऊ देणार नाही महाराज. माझा राजा जर जगला असेल, माझा मित्र जर जगला असेल, माझा महाराष्ट्र जर जगला असेल, तर या महाराष्ट्राला जगवण्यासाठी बाजीप्रभूसारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने देशासाठी आपलं जीवन जे समर्पित करत आहेत त्यांना आपण सलाम केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि असाच एक विषय आहे, म्हणून समन्वयाचा हा परमार्थ आहे. तो समन्वय या ठिकाणी आपण पाहतो. खऱ्या अर्थाने परमार्थ करत असताना विचारलंय नारद महर्षीला किंवा परमार्थ कोण करत आहे, परमार्थी कोण आहे. त्यावेळेला यथाव्रज गोपिका नाम असं नारद महर्षीने उत्तर दिलं. गोपिका काय करतायत? गोपिका भजन करतात असं मी म्हणणार नाही, गोपिका कीर्तन करतात असं मी म्हणणार नाही, गोपिका नामचिंतन करतात परमार्थ आहे असं मला म्हणावं लागेल. त्यांनी पाणी भरलं तरी तो परमार्थ आहे, त्यांनी मंथन केलं तरी तो परमार्थ आहे, गोपाळांनी गाई राखल्या तरीसुद्धा तो परमार्थच आहे. आणि म्हणून अशा ज्या गोपिका आहेत त्यांचा अनुभव आहे. आणि अनुभव असा आहे महाराज, मी असं म्हणेल की परमार्थातलं जे वय आहे ना ते वर्षाने वय अनुभवाने मापलं जातं. ज्याचा अनुभव मोठा असेल त्याला परमार्थामध्ये मोठं स्थान प्राप्त होतं. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं, मुक्ताबाईचं वय फक्त 6 वर्षाचं. चांगदेव महाराजांपेक्षा मुक्ताबाईचा अनुभव मोठा असल्यामुळे चांगदेव महाराजांना म्हणावं लागलं. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, ओ गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, हो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा, मुक्ताईचा. चांगदेव महाराजांना म्हणावं लागलं की माझा जन्म आज झाला. आणि मग 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना जन्म घालू शकते याचाच अर्थ हा अनुभवाने दिलेला जन्म आहे. म्हणून ज्याचा अनुभव मोठा असेल परमार्थामध्ये त्याचं स्थानसुद्धा अत्यंत मोठं असतं. मुक्ताबाईचं स्थान फार मोठं आहे. मुक्ताबाई अर्थात तुमचं स्थान फार मोठं आहे. मुक्ताबाई चांगदेव महाराजांना जन्म देते, मुक्ताबाई नामदेव महाराजांची आजीगुरु ठरते. याहीपेक्षा पुढचा विचार असा आहे की मुक्ताबाई हे ज्ञानोबा रायांनासुद्धा उपदेश करते, ताटी उघडायला लावते, ताटी उघडायला लावते. ज्ञानोबा राय ज्यावेळेला ताटी लावून बसतात त्यावेळेला रडत असणारी मुक्ताबाई खिडकीजवळ जाते आणि खिडकीजवळ जाऊन त्या ठिकाणी आपल्या दादाला समजून सांगते की दादा रडू नको, मी तुला आज दिवसभर भाकरी मागणार नाही दादा, तू ताटी उघडली पाहिजे. त्याची माय बनत असते गड्या. आणि म्हणून कोण्याही भावाने आपल्या गरीब बहिणीचा कधी अव्हेर करायचा नसतो. तुम्ही ऐकताय पहा, बहीण कितीही श्रीमंत असू द्या ती आपल्या गरीब भावाला कधी विसरणार नाही. बरोबर आहे का माझं? बहीण कितीही श्रीमंत असू द्या ते आपल्या गरीब भावाला कधीच विसरणार नाही. पण लेकाचा भाऊ जर कधी श्रीमंत झाला ना तर तो बऱ्याचदा गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहिणीला कधी विसरायचं नसते दादा, मुलीचा कधी बोजा मानायचा नसतो दादा. मुली खऱ्या अर्थाने बापावर मुलापेक्षासुद्धा जास्त प्रेम करत असतात, नक्की जास्त प्रेम करत आहेत. मुलीला वाटी लावत असताना तिचा भाऊ तर रडतच असतो, तिच्या बहिणी तर रडतच असतात, तिची माय तर रडतच असते, पण बाप मात्र